चला तर मग आज तुम्हा सगळ्यांना घेऊन जाऊया महाराष्ट्राचा भरतपूर निफाड या ठिकाणी असलेला नांदूर मधमेश्वर बर्ड सँक्चुरीला। सकाळी लवकर आल्यास तुम्हाला येथे जास्तीत जास्त पक्षी बघायला मिळतील। नांदूर मधमेश्वर इज अप्रॉक्सिमेटली 40 kilometers फ्रॉम नाशिक अँड विंटर सीझन इज वेल नोन फॉर माइग्रेटरी बर्ड्स हू विजिट दिस प्लेस। देर आर मेनी साइटिंग्स ऑफ सायबेरियन क्रेन्स अँड डिफरंट काइंड ऑफ बर्ड्स एस्पेशली द फ्लेमिंगोज। So I'm pretty excited to see them. Let's try our luck and see if we find them. आज शिरल्यास उजव्या हाताला एंट्री फी काउंटर लागते। इथे फक्त 20 रुपये एंट्री फी आहे। एवढेच नाही तर तुम्ही कॅमेरा आणि बायनोक्युलर सुद्धा रेंट वर घेऊ शकता। इथे राहायची व खायची सोय सुद्धा आहे। पहाटेच्या वेळी हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांची किलबिलाट कानाला तृप्त करत होती। तिथे निशब्द शांतता, विविध पक्ष्यांचा विहार डोळ्यांना सुखद अनुभव देत होता। हे अभयारण्य नांदूर मधमेश्वर धरणाच्या परिसरात उभारलेले आहे आणि विशेष म्हणजे गोदावरी व कडावा नदीच्या संगमावर स्थित आहे। युरोप, आफ्रिका, रशिया, पाकिस्तान आणि इतर देशातून हे पक्षी हिवाळ्यात येथे हजारो मैलांचा अंतर कापून वास्तव्य करतात। नांदूरला तब्बल 265 प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात। ग्रेट एग्रेट्स हे पक्षी हळूहळू परंतु सामर्थ्याने उडतात। त्यांची जल पर्यटन वेग 25 मैल प्रति तास असते। सर्वात जुना माहीत असलेला ग्रेट एग्रेट हा 22 वर्ष 10 महिन्यांचा होता। हे पक्षी झिंगे, मासे, पानखिळे खातात। हा आहे रेड नॅप्ड इबिस। हे पक्षी आपले घरटे बहुतेकदा मोठ्या झाडांच्या टोकावर बनवते। हरियाणा आणि पंजाबमध्ये ही एक सामान्य प्रजाती आहे। ही टिटवी अर्थात रेड बॅटल लॅपविंग पक्षी, हा पक्षी आपल्या तीव्र आवाजाने धोक्याची सूचना इतर पक्ष्यांना देतो। यांचे प्रमुख आहार म्हणजे कीटक। या व्यतिरिक्त बियाणे, धान्य आणि इतर वनस्पतीं देखील त्यांचा आहार असतो। त्यांची घरटी पाण्याजवळ बघावयास मिळते। सँडहिल क्रेन्स या पक्ष्यांचं अस्तित्व पृथ्वीवर 2 मिलियन वर्षांपासून आहे। स्थलांतर दरम्यान हे क्रेन दिवसा 200 मैलपेक्षा अधिक प्रवास करू शकतात। हे वेगाने उडणारे पक्षी आहेत। विशेष म्हणजे यांची पिल्ले जन्माला आल्यास काही तासात आपली घरटे सोडून जातात। कमाल ना, किती गोड आहे ना हा पक्षी। याचे नाव ग्रीन बी ईटर। हे एशिया आणि आफ्रिकेत दिसतात। यांची प्रजाती एकत्र धूळ आंघोळ करतात। ही क्रिया पंखामधून तेल आणि हानिकारक परजीवी काढून टाकण्यास मदत करते। मारलेला शिकार खाण्यापूर्वी ते त्याला दगडावर आदळून त्यातली घाण बाहेर काढतात आणि मगच खातात। हे नैसर्गिक जन्मलेले मारेकरी आहेत। माशा पाहिल्या नसलेल्या तरुण पक्ष्यांना सुद्धा त्यांना कसे पकडावे आणि कसे वागावे हे माहीत असते। किती कमालची गोष्ट ना ही। कबूतर ह्या प्रजातीतला लाफिंग डव हा छोटा आणि लांब शेपटीचा पक्षी आहे। धमकी दाखवण्याच्या वेळी मेल डव हा आपल्या मानेवरचा स्केल दाखवतो। हा आहे नॉर्दर्न शोव्हिलियर। फिमेल शोव्हिलियर तपकिरी रंगाची असते आणि मेल शोव्हिलियरचे डोके डार्क हिरव्या रंगाचे असते। पोहताना ते त्यांची चोच पाण्यात टाकून अन्न शोधतात आणि स्वच्छ करतात। पाण्याच्या तळाशी अन्नापर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वतःला झोकून देतात। कॉमन पोचाड हे मध्यम आकाराचे डायव्हिंग बदके आहे। युरेशियन कूट ही प्रजाती युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमध्ये आढळतात। अन्नाचा अभाव पडल्यास पिल्लांनी जर त्यांची चिवचिवाट चालूच ठेवली तर त्यांची आई त्यांना मारून टाकते। हा आहे ग्रेट कॉर्मोरंट पक्षी। न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियावरनं हे पक्षी या काळात इथे वास्तव्य करतात। मानवनिर्मित प्रदूषणावर या पक्ष्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात इथे बघावयास मिळते। यांचे मुख्य आहार म्हणजे मासे आहे आणि एक प्रौढ पक्षी दिवसाला 2 किलो मासे फस्त करतो। हा आहे वेस्टर्न स्वॅम्पहेन, जो आहे स्पेनचा राहणारा। याचे दुसरे नाव म्हणजे सुलताना पक्षी।
पायाची रचना पोहण्यासाठी उपयोगी नसताना सुद्धा हा पक्षी उत्तम प्रकारे पोहतो आणि दूर अंतरावर उडू शकतो. पेंटेड स्टॉर्क्स हे 30 ते 40 वर्षे जगतात. ते अंटार्क्टिका शिवाय सर्व खंडावर राहतात. तरुण सारस मोठ्याने कॉल करण्यास सक्षम असतात, परंतु 18 महिन्यांपर्यंत ते आवाजहीन होतात. पर्पल हेरॉन याचे पंख 120 ते 150 सेंटीमीटर लांबीचे असतात आणि आकारात पातळ असल्यामुळे त्यांचे वजन फक्त 0.5 ते 1.3 किलोचे असते. एकदा त्याचा शिकार आढळला की तो त्याची सापासारखी मान ताणून जागेत फ्रीज होतो आणि संधी मिळाल्यास त्याची ब्लेडसारखी चोच घेऊन प्रहार करतो. युरेसियन स्पूनबिल हे बहुतेकदा शांत असणारे पक्षी. यांची चोच चमच्यासारखी असल्यास त्यांना स्पूनबिल असे नाव दिले गेले. हे पक्षी UK, स्पेन, जपान आणि नॉर्थ आफ्रिकामध्ये आढळतात. असे सुंदर रंगबिरंगी फिरंगी पाहुण्यांना भेट देऊन आमचे मन भरून आले. तुम्हाला या पाहुण्यांना भेटून कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.